विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना औरंगाबाद शाखेच्या वतीनं गेल्या 3 वर्षापासून लोकशाही मार्गाने प्रत्यक्ष भेटून वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून 2 शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नांकडे लक्ष वेधून तसेच नुकतेच 4 जानेवारी 2018 रोजी माननीय मुख्य वित्त लेखाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत ठरल्यानुसार जिल्हाभरातील शिक्षकांचे पगार दरमहा 1 तारखेला राष्ट्रीयकृत बँकेत शासन निर्णयानुसार करण्याचे तसेच चटोपाध्याय प्रस्ताव जानेवारी महिनाखेर मार्गी लावण्याचे बैठकीचे लेखी इतिवृत्त शिष्टमंडळात देऊन प्रश्न सोडवण्याचे ठोस आश्वासन देऊन सुद्धा निर्डावलेल्या प्रशासनाने त्यांचा शब्द न पाळल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये शिक्षकांचे वेतन दरमहा 1 तारखेला राष्ट्रीयकृत बँकेत जिल्हा स्तरावरून करण्यात यावे यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण व्हावी, 3 वर्षापासून प्रलंबित चटोपाध्याय वेतनश्रेणी प्रस्ताव आजच निघाली काढण्यात यावा आणि यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 3 वर्षापासून या प्रशासनाने शासनाने आदेश देऊन सुद्धा 1 तारखेला वेतन हे फक्त मुरगळ ठरवलेलं आहे. त्या धोरणाच्या विरोधामध्ये शिक्षक सेना 1 तारखेला वेतन करण्यासाठी, शिक्षकांचं वेतन करण्यासाठी आग्रही आहे. तसेच 3 वर्षापासून चटोपाध्याय हा प्रश्न या प्रशासनाने प्रलंबित ठेवला आहे. जोपर्यंत हा हे दोन्ही प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखा इथून उठणार नाही. त्याकरता हे यावेळी प्रभाकर पवार, दीपक पवार, सदानंद माडेवार, संतोष आडाव, लक्ष्मण दुबे, अमोल एरंडे, महेश लबडे, कैलास मिसाळ, पांडुरंग गोरडे, भगवान हिवाळे, राजू गायकवाड, सोमनाथ जगदाळे, सचिन पोलास, मनोहर गावंडे यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या शिक्षकांची मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये उपस्थिती होती.